मराठा आरक्षणासाठी एकाने आत्महत्या केल्याची घटना करमाळा येथे घडली आहे. बलभीम विष्णू राखोंडे राहणार कानाड गल्ली असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे वय 80 वर्ष असून आज शुक्रवारी सकाळी त्यांनी एक चिठ्ठी लिहून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय करमाळा येथील मराठा समाज बांधव देखील एकत्रित आले आहेत. मनोज जरांगे यांना देखील पाठिंबा असल्याचे त्यांनी आत्महत्या केलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. राखोंडे यांनी यापूर्वी झालेल्या आरक्षणासाठीच्या आंदोलनातही सहभाग घेतला होता. आमचे चुलते आदरणीय बलीमदादा विष्णू राखोंडे हे करमाळे तालुक्यात अखिल भारतीय मराठा महासंघाचे गेल्या 25-30 वर्षापासून अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांचं सामाजिक राजकीय शैक्षणिक व सामाजिक चळवळीत काम केलेलं आहे. त्यांनी आणि 15 वर्ष ते नगरसेवक म्हणूनही त्यांनी समाजकारण राजकारण केलेलं आहे. त्यांनी सकाळीच आम्हाला समजले की त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावे, माझी कोणाशी तक्रार नाही असं त्यांच्या भाषेत तुटक तुटक भाषेत त्यांनी चिठ्ठी लिहिली. आणि माझा मनोज जरांगे पाटला यांना आरक्षणासंदर्भात पाठिंबा आहे आणि स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आज ते 80 वर्षाचे आणि त्यांनी करमाळा तालुक्यात कायलासोचे अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस करमाळा तालुक्यातून 100 गाड्या मंत्रालय नेऊन मोर्चामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. आणि त्यांचे मुलं असतील मध्यंतरी सोलापूरला आपला मराठामुख मोर्चा झाला, त्यांचे मुलं नातू हे सर्व सहभाग असतील. आज खरंच मराठा समाजाला या सरकारने आरक्षण देणं गरजेचं आहे. आमच्या कुटुंबाची किंवा समाजातल्या इतर कुटुंबाची आज तुम्ही मरणाची वाट पाहताय का असं मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो. आणि आज या आरक्षणासाठी आमच्या चुलत्यांनी जी प्राणाची आहुती दिली, मी त्या समाजाच्या वतीने समाजाला आवाहन करतो की प्रत्येकाने आपण आपल्या आरक्षणासाठी सर्व मार्गाने लढा द्यावा आणि मग आमच्या चुलत्यांना एक समाजाचा घटक एक रहिवासी म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या मराठा आरक्षणासाठी हे आत्महत्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करते, समाजाच्या भावना तीव्र आहेत, तुम्हाला काय आव्हान काय करायचं लोकांना? सरकारने गांभीर्यपूर्वक ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कायद्याच्या तरतुदीमध्ये अडकून न राहता सोप्या पद्धतीने लोकांना लोकांच्या मरणाची वाट पाहू नये असं मी सरकारला आव्हान करतो. नाहीतर तुम्हाला हा समाजच नाही तर इतर समाज तुम्हाला हिची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण मिळेल असं वाटत होतं, मात्र आता निवडणुकाचा कार्यक्रमही पुढं ढकलला आहे. जरांगे पाटील यांनी बी निवडणूक लढवण्याची जाहीर केलं होतं, 29 तारखेला त्याची बैठक होती, मात्र ती बैठक पुढं ढकलली, परत ही आत्महत्या होत आहे त्याच्यात. नेमकं याबाबत काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर ती गोष्ट आता आंदोलन असेल किंवा काय असेल ते मराठा समन्वय त्यांच्या विचारविनिमय करून तो निर्णय घेतील. पण मी सरकारला एवढंच आव्हान करतो महायुती असेल की याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि अशा गोष्टी घडल्या नाहीत पाहिजे. आणि आज दुःखाच्या क्षणी मी जास्त काही बोलत नाही. आमचे बंधू कायलासवासी बलभीम विष्णू राखोंडे यांनी आत्तापतोर त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षापासून त्यांनी संघर्ष केला. या संघर्षामधनं त्यांनी आज त्यांचा संघर्ष 2:15 मराठा आरक्षणच्या संदर्भात त्यांनी स्वतःचा जीव पाण्यात सारखा उकळून तुम्हाला सांगून त्यांनी त्यांच्या जीवाचं बलिदान या महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी त्यांनी त्यांचा वृत्त देऊन टाकली. आणि आज सरकारला आणि आमचे नेते जरांगे पाटलांना एकच आव्हान करायचं, कवर आमच्या लोकांनी आत्महत्या करायच्या ह्याचा सरकारने थोडा तरी विचार केला पाहिजे. का तर आज आमची संख्या घटत चालली आहे. प्रत्येक काकासाहेबापासून नदीच्या पात्रात पहिल्यांदा त्यांनी आत्महत्या केली. आज आमचे बंधू
करमाळा तालुक्यातील मराठा महासंघाचे अध्यक्ष होते, त्यांनी त्यांच्या कार्यकर्तीमध्ये ह्या शहराची कायला पलट केली। ज्या टायमाला तुम्हाला सांगतो सत्तांतर त्यांनी या करमाळा नगरपालिकेचं केलं, तेव्हापासून त्यांच्या संघर्षाची ठिंगी या करमाळ्यात पडली आणि त्यांनी आज व्हायची ती गोष्ट झाली। पण ह्याची सरकारने दखल घ्यावा आणि मराठा आरक्षणच्या संदर्भात ह्याच्यावर सरकारने तोडगा काढावा आणि ते माननीय मुख्यमंत्री शरद पवार साहेबांचे ते मोठे कार्यकर्ते होते, त्यांनी त्यांच्या त्या जागाच्या संदर्भात शरद पवार साहेबांची तीनदा गाठ घेतली। पण ती गाठ घेत असताना पवार साहेबांचं आणि त्यांचं काय झालं की आतल्या गोष्टी आतच राहिल्या आणि आता आम्ही कवर ह्या असल्या रोषाला आमच्या म्हाताऱ्या माणसांनी किंवा तरुण पोरांनी आत्महत्येचं पुरत कवर करायचं ह्याची सरकारने दखल घ्यावा। आज आमच्या घरात एक दुःख, आमचे सोयरे धायरे सगळे इथं जमलेले आहेत। आमच्यावर सर्व जाती धर्माचे लोक आहेत, पण राजकारणाची एक खिळी म्हणून आत्तापोतावर मराठा समाज टार्गेट होत आहे आणि टार्गेटमधनं मराठा समाजाने कवर आत्महत्या करायची ही विषय तुम्हाला सांगतो। आता सरकारने कुठंतर ह्याचा विचार केला पाहिजे। आज आमच्यात दुःख असल्यामुळे आमच्या डोळ्याला पाणी यायला लागलं आणि आम्हाला आज दुःखाच्या संकटात ढकलून दिलं। असू दे, आमच्या भावाला आई जगदंबी कमला भावनेनी एक चांगलं काम करून गेले, ह्याच्यासाठी आमच्या परिवाराला चांगलं एक सुजित्त द्यावा। आज दुःख असल्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही, इथंच संपतो।